नमस्कार। माझा मतदारसंघ माझी भूमिका या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी प्रत्येक दिवसागणिक अधिक तीव्र होत चाललेली आहे, पण अजूनही 2024 विधानसभा निवडणुकीचं एक वैशिष्ट्य वेगळेपण म्हणता येईल, ते म्हणजे महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडं आणि महायुतीमधील तीन पक्षांमध्ये कोणता मतदारसंघ कोणत्या गटाकडं हे ठरत नाही आहे। जिल्ह्यातील राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये इतकी प्रचंड चुरस आहे की तिथं आधी पहिल्यांदा महाविकास आघाडीकडून कोणता पक्ष असेल किंवा महायुतीकडून कोणता गट असेल हे ठरणार, मग त्याच्यानंतर तिथली उमेदवारी कोणाला मिळणार हे ठरणार। काटे की टक्कर, प्रचंड चुरस, ईर्ष्या असे अनेक शब्द आता इथून पुढं महिनाभर आपल्या कानावर पडणार आहेत। मी नेहमीच म्हणतो की प्रत्येक मतदारसंघामध्ये आता राजकीय वातावरण अत्यंत संवेदनशील बनले आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढत असणार आहे। कागलला आपण जिल्ह्यातील किंवा राज्यातील राजकारणाचं विद्यापीठ म्हणतो, पण त्याचबरोबरीनं जर राजकारणातील टशन, राजकारणातील चुरस, ईर्ष्या बघायची असेल तर आणखीन एक कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंघ, तो म्हणजे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ। कोल्हापूर दक्षिणमधनं ज्यांची भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे, आणि मला वाटतं की संपूर्ण राज्यामध्ये भाजपनं 99 उमेदवारांची यादी सर्वप्रथम जाहीर केली आणि त्या पहिल्या यादीमध्ये ज्यांचं नाव जाहीर झालं असे भाजपचे माजी आमदार अमल महाडिक आज आपल्यासोबत आहेत। मी अमल महाडिक साहेब आपलं स्वागत करतो। नमस्कार। आपल्या या कार्यक्रमाचंच नाव आहे माझा मतदारसंघ माझी भूमिका। 2014 ते 2019 तुम्ही कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। 2019 ते 2024 यामध्ये तुम्ही प्रबळ विरोधक पण आहात आणि आत्ताचे पुन्हा 2024 एक प्रबळ उमेदवार पण आहात। मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं, तुम्ही 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केलं की ही निवडणूक मला व्यक्ती केंद्रित करायची नाही आहे तर मला विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे, काय नेमकी तुमची भूमिका आहे? प्रथम मी आपण जो विषय मांडला त्या संदर्भात बोलीनच, पण मला उमेदवारी दिल्याबद्दल राज्यातील आमचे प्रमुख नेते आणि केंद्रीय नेतृत्वाला मी त्यांचं धन्यवाद मानेन, कारण पुन्हा एकदा मला जबाबदारी त्यांनी माझ्यावरती या दक्षिण विधानसभेची दिलेली आहे। पण निश्चित मला माहिती आहे की 5 वर्ष मी सत्तेत नसतानासुद्धा किंवा बाजूला असतानासुद्धा जनतेशी संपर्क साधून ज्या ज्यावेळी मी बघितलं त्यांच्या संपर्कात राहिल्यानंतर जो विजन आहे माझं, की मुद्दा हा आहे की 5 वर्षामध्ये 14 ते 19 खूप शिकायला मिळालं आणि 19 ते 24 एक वेगळं चित्र मला या मतदारसंघामध्ये बघायला मिळालं। काय 19 ते 24 मध्ये असा तुम्हाला काय फरक दिसला जो 14 ते 19 पेक्षा अधिक त्रासदायक होता? कारण नेतृत्वामधला जो बदल झाला आणि 19 मध्ये माहिती आपल्याला की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडल्या 19 ते 24, तर त्यातनं ज्या अपेक्षा होत्या जनतेच्या, ज्या लोकांना अशा अपेक्षा दाखवून माझा पराजय करून ज्यांना निवडून दिलं त्यांनी ज्या अपेक्षा दाखवल्या होत्या त्यातल्या कुठल्याही अपेक्षा जनतेच्या पूर्ण झाल्या नाही, आणि ज्या लोकांना वाटत होतं की बाबा हे काहीतरी करतील सत्ता 2.5-3 वर्ष त्यांच्याकडं किंवा आता 5 वर्ष आमदारकी जरी विरोधकांकडे असली, पण जे लोकांना कमिटमेंट दिले होते, जे अशक्य स्वप्न त्यांनी लोकांना दाखवले की मी हे करणार किंवा काय, यातच लोकांची जनतेची म्हणजे दिशाभूल झाली आणि त्यांनी मला विरोध केला। पण काम करत असताना सातत्यानं संपर्कात असताना लोकांच्या खूप अशा अपेक्षा जाणवत होत्या की बाबा काम व्हायला पाहिजे साहेब, ज्या रोजच्या गरजा आहेत त्यांच्या, रस्ते प्रॉपर पाहिजेत, गटर्स पाहिजेत, कचरा उचलणं पाहिजे, जेणेकरून रोज पाणी व्यवस्थित वेळेत चांगल्या वेळेत येणं महत्त्वाचं आहे, या प्रामुख ज्या रोजच्या गरजा आहेत ह्याच पूर्ण करणं या मतदारसंघामध्ये खूप महत्त्वाचं आहे। कारण हा मतदारसंघ 3 टप्प्यामध्ये विभागलेला आहे एक म्हणजे ॲग्रिकल्चर आहे, दुसरा इंडस्ट्री आहे आणि तिसरा वाढतं नागरीकरण, जी उपनगराने खूप मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्याच्या, कारण ह्याच्यावर काम करणं खूप गरजेचं होतं आणि कारणासाठी खूप चांगली संधी होती, ते करू शकले नाही, म्हणजे अपयशी ठरले जे आहेत ते लोक। अमल साहेब, तुम्ही इतर राजकारण्यांपेक्षा थोडेसे वेगळे आहात, म्हणजे तुम्ही कधीही स्वतःची फार टिमकी वाजवत नाही, तुम्ही कधीही श्रेयवादामध्ये अडकत नाही, तुम्ही जे काम कधी करू शकलो नाही त्याच्याबद्दल तुम्ही प्रामाणिकपणे कबूल करता की हे आत्ता झालेलं नाही आहे किंवा हे होऊ शकत नाही, पण तरीसुद्धा मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण अजूनही स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षानंतरही कोणतीही निवडणूक आली की आपण मूलभूत सोयीसुविधांबद्दलच बोलत असतो,
म्हणजे रस्ते, पाणी, गटर, सार्वजनिक स्वच्छता या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत ज्या लोकप्रतिनिधींनी दिल्याच पाहिजेत. पण तरीसुद्धा प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला याच मुद्द्यावरती बोलावं असं वाटतं. आत्ताही तुम्ही म्हणताय की मी विकासांच्या विकासकामांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहे, पण ह्या मूलभूत विकासकामांच्या पुढं जाऊन आपण काही विचार करणार आहोत की नाही? याच्यामधले दोन तीन गोष्टी आहेत. याच्यामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ह्या दोघांमधला असणारा समन्वय आणि एकमेकाशी कॉर्डिनेट करून काम करण्याची पद्धत, सगळ्या गोष्टी शक्य आहेत. जे प्लॅनिंग होतं, वार्षिक बजेट असतं किंवा काय, ही ज्याची त्यांनी जर जबाबदारी पार पाडली आणि ज्यांनी मिळून जर काम केलं तर नक्कीच शक्य आहे की बऱ्यापैकी लोकांचे विषय आपण मार्गी लावू शकतो. 2014 ते 2019 तुम्ही आमदार होतात, त्यावेळी कोणती प्रामुख्याने कामं तुम्ही मार्गी लावली? ह्याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी मी यातनं हे केल्या. एक म्हणजे कोल्हापूरच्या एअरपोर्टच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला, कारण केंद्राची जी उडान योजना होती त्यातनं ते पूर्ण करणं गरजेचं होतं, नंबर एक. दुसरा महत्त्वाचा की ह्या उपनगरामध्ये ड्रेनेज सिस्टीम आणि पिण्याचे पाणी, म्हणजे महत्त्वाच्या ठिकाणी टाक्या ज्या गरज होती त्या टाक्या उभ्या करणं पिण्याच्या मोठ्या प्रमाणात, आणि ड्रेनेज लाईन, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची लाईन. की वाढतं उपनगरं जे आहेत तिथं खूप मोठ्या प्रमाणात आता वस्ती वाढत चालली आहे, आणि कुठेतरी त्यांना रोजच्या सुविधांमधला प्रामुख्याने जे विषय येतात ते आणि पंचगंग प्रदूषण मुक्तीसाठी हे रोखण्यासाठी हा माझा त्यातला प्रयत्न खरा विषय. तुमच्या आमदारकीच्या काळामध्ये तुम्ही ही कामं केली, तुम्ही सांगताय आता 2019 ते 2024 या काळामध्ये तुम्ही आमदार नव्हतात, तरीसुद्धा तुमचा असा दावा आहे की तुमचा जनसंपर्क कायम आहे होता, लोकांचे फीडबॅक तुमच्याकडे येत होते. मगाशी तुम्ही म्हटलात की लोकांना मोठी मोठी स्वप्न दाखवली पण त्या स्वप्नांची पूर्तता झालेली नाही आहे, किंबहुना त्यांचा अपेक्षाभंग झालेला आहे. तुम्ही जेव्हा लोकांच्या संपर्कात होता तेव्हा लोकांकडनं तुम्हाला फीडबॅक जो मिळत होता त्याच्यातून तुम्ही काय शिकलात? कारण 2.5 वर्ष जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी जे सामान्य लोकांच्या ज्या योजना होत्या किंवा जे इतर विषय होते ते थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सर्वसामान्य माणसाला जे काही अपेक्षित आहे ते करण्याचा प्रयत्न हा करण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे नव्हता. पण राज्य सरकारनं तर आता बघायला गेलं तर तुम्ही बघता शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी लाईट बिल असेल किंवा शेतकऱ्यांचा सन्मान असेल, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जी आता नवीन योजना आणली शेतीपंप लाईट बिल माफ केली, 6,000 रुपये प्रमाणे आपण त्यांना हे देतो नमो म्हणजे पंतप्रधान अनुदान देतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता सोलरवरती लाईट आता 12 तास देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. जे बोललेत ते त्यांनी करून दाखवलं आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये अनुदान दिलं शेतकऱ्यांसाठी, तसेच जे तरुण आहेत त्यांच्यासाठी विश्वकर्मा योजना जी केंद्राची आहे राज्य सरकारने त्यांनी मिळून जे हे केलं म्हणजे राबवण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला या 5 वर्षामध्ये ज्या लोकांना अपेक्षित आहे ते विषय आहेत, पण बेसिकसाठीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम करणं गरजेचं होतं. पण आम्ही राज्य सरकारकडं, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक माजी आमदार म्हणून, माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री जे नेतृत्व करणारे जे प्रमुख मंडळी आहेत त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला असे मोठी मोठी उपनगरात शहर त्यासाठी निधी दिला पाहिजे, आणि त्यातनंच आम्हाला जो निधी दिला त्यातनं मी या छोट्या छोट्या गोष्टी करत बसतो. कारण शेवटी तो प्रमुख लोकप्रतिनिधी म्हणून जो असतो कुठेतरी किंवा ज्यांच्या ताब्यात महानगरपालिका होती 18 वर्षे त्यांनी काही केलं नाही, पण हा महत्त्वाचा विषय की कुठेतरी हा करण्याचा प्रयत्न माझ्याकडून झालेला थोडा. पण तुम्ही माजी आमदार म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये नेमका कोणत्या कामासाठी किती निधी आणला सांगू शकाल? असे वेगवेगळे हेड्स आहेत, त्या वेगवेगळ्या हेडमधून आणले. बाबा तीर्थक्षेत्रामध्ये जी मंदिरांसाठी असेल किंवा शहरातले प्रमुख रस्त्यांसाठी काय असतील, असे वेगवेगळे पाण्याच्या स्कीम्स असतील या संदर्भामध्ये, असे वेगवेगळे विषय आहेत की ह्याच्यामध्ये आपल्याला मी माझ्या पद्धतीने मागणी केली आणि त्या संदर्भात मला सहकार्य केलेलं वरिष्ठांनी. साधारण किती रुपयांचा निधी आहे असा आकडा सांगता येणार नाही, पण जे काय मला बाबा वाटते राज्य सरकारकडून देता येईल किंवा बाबा एक कार्यकर्ता मागतो आणि खरंच विषय महत्त्वाचे त्यासाठी भरपूर निधी त्यांनी मला दिला आहे. तुम्ही आता बोलताना म्हटलात की रस्त्यांसाठी सुद्धा निधी मिळाला किंवा आणला. कोल्हापूर शहरामध्ये फिरल्यानंतर चौकाचौकामध्ये असे बोर्ड बघायला मिळतात वेगवेगळ्या नेत्यांचे की आम्ही रस्त्यासाठी इतक्या कोटी रुपयांचा निधी आणला, म्हणजे कोल्हापूर शहरातील प्रमुख 16 रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी, याची तर इतकी टिमकी वाजलेली आहे. दुसरीकडं प्रत्येक मतदारसंघामध्ये कोल्हापूर दक्षिणमधले विद्यमान आमदार आहेत त्यांचे फलक लागलेले आहेत की इतक्या कोटी रुपयांचा निधी आणला. सत्यजित कदम यांचे फलक लागलेले आहेत, तुमचे फलक लागलेले आहेत, पण तरीसुद्धा शहरातला एकही रस्ता सुस्थितीत नाही, मग हा निधी जातो कुठं? नाही, याच्यामध्ये दोन वेगवेगळे विषय आहेत. हे नगरोत्थान हेडमधून मोठ्या रस्त्यांसाठी जे 100 कोटी रुपये आलेत काल परवाच, तुम्ही 8 दिवसामध्ये तुम्ही टेंडर फ्लॅश होऊन टेंडरही काम मिळालेलं आहे. याच्यामध्ये प्रशासनाचं जिल्हा परिषद असेल किंवा PWD असेल, कारण ग्रामीण आणि शहर हे दोन्ही विभाग माझ्या मतदारसंघात येतात, ही अंमलबजावणी करण्याचं काम या प्रशासनाचं आहे. आणि त्यांनी त्या त्यावेळी जाहीर करणं माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची गरज म्हणजे आहेच की आम्ही लोकांना विश्वासात घेऊन सांगणं हे तितक्याच महत्त्वाचं आहे
की कोणी काय त्याला एक सिस्टीम आहे काम करण्याची. आणि मला खात्री आहे की प्रमुख रस्त्यांसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी ह्या कोल्हापूरसाठी 100 कोटी रुपये दिले. त्याच्या आधीही थोडे पैसे त्यांनी दिले की जेणेकरून कोल्हापूरला हे व्हावा विकास, म्हणजे जे प्रमुख रस्ते आहेत ते पूर्ण होण्यासंदर्भामध्ये. पण आपल्याला सगळ्यात मोठी चांगली संधी होती की महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा, याच्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या हिशोबाने 15 ते 20 कोटीच्या दरम्यान हा पहिला टप्पा केलेला आहे. आणि आम्ही राज्य सरकारकडे मागत असताना आम्हाला त्या पद्धतीने सकारात्मक चर्चेतनं हा DPR मोठ्या प्रमाणात बनून गेली कोल्हापूरला येणाऱ्या काळामध्ये. या आई महालक्ष्मीच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा शहराला उपयोग होईल. याच्यामध्ये भाजपनं जी काही पहिली यादी 99 उमेदवारांची जाहीर केली त्या यादीमध्ये तुमचा समावेश आहे. असं काय नेमकं तुमच्याबद्दलचं चित्र तुमच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या समोर आहे की ज्याच्यामुळे पहिल्याच यादीमध्ये तुमचं नाव लागलं? याच्यामध्ये मी राज्य आणि केंद्र सरकारने सत्तेत नसताना, केंद्राच्या मी आमदार नसताना, केंद्र सरकारच्या ज्या योजना होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या समाजाच्या. अच्छा. आणि राज्याच्या ज्या नंतर आल्या, शेतकऱ्यांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, किंवा नवीन मतदार असेल, किंवा आरोग्याच्या संदर्भात असेल, अशा सगळ्या योजना हे सरकारपर्यंत पोहोचवणं, सरकारकडून आलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं ही भूमिका माझी त्यातली प्रामुख्यानं होती. आणि पद असो वगैरे नसो, पण जनतेच्या संपर्कात, जनतेला सुखादुःखामध्ये किंवा त्याच्या अडीअडचणीच्या दरम्यान उभं राहणं, ह्या भूमिकेमुळे मला असं वाटतं की एक जनसंपर्कामधनं असेल किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मला त्यांनी ही संधी दिली. 2019 नंतर पहिली 2.5 वर्ष राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यामध्ये भाजपचा तसा रोल नव्हता राज्यामध्ये, केंद्रात मात्र भाजपचं सरकार होतं. तुम्ही गेली 5 वर्ष माजी आमदार म्हणून लोकांच्या संपर्कात होता आहात, अशा वेळेला लोकांकडं केंद्राच्या योजना जास्त प्रभावीपणे पोचल्यात असं वाटतं की राज्याच्या पण गेल्या पुढच्या 2.5 वर्षातल्या? केंद्राच्या तर योजना गेल्याच, कारण आयुष्यमान भारत कार्ड आहे. हा संख्येचा आकडा जर बघितला तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 64,000 लोकांना लाभार्थ्यांना याचा लाभ देता आला. शेतकरीही तेवढ्याच प्रमाणात, 50,000 शेतकरी आहेत की ज्यांना किसान सन्मान, म्हणजे तुमच्या मतदारसंघात, माझ्या मतदारसंघातलं मी सांगतो ओव्हरऑल. आणि त्याचबरोबर आता परवाची जर बघितली 2.5 वर्षामध्ये तर लाडकी बहीण योजना आहे, किमान ही 65,000 महिलांपर्यंत, किमान मी सांगतो, पोर्टलवरची वेगळी आहे पण अधिकृत यादी जी आहे ती 65,000 महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे. आणि वेगवेगळ्या आहेत, म्हणजे बांधकाम कामगार योजना आहे, त्याचबरोबर विश्वकर्मा योजना आहे, सौर्यघर योजना, सूर्य म्हणजे सोलरवरची जी योजना आहे ती आहे, अशा खूप योजना आहेत. आणि केंद्राने मोठ्या प्रमाणात जो निधी दिला तो ग्रामीणमध्ये हर घर जल हर घर नल, जो मोदी साहेबांचं स्वप्न आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी मुबलक आणि यायला पाहिजे, या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. आणि आदरणीय गडकरी साहेब असतील किंवा PW डिपार्टमेंट असेल रवींद्र सावंत साहेबांच्या, यांच्या माध्यमातून पण शहरातले खूप, म्हणजे ग्रामीणचे रस्ते हा पूर्ण करण्यासंदर्भात किंवा त्याला खूप मोठी मदत झालेली आहे. पण मग जनता समाधानी जास्ती कुणावरती आहे, केंद्र सरकारवरती की राज्य सरकारवरती? मला आज खात्री आहे की राज्य सरकारही चांगलं काम करतं आणि केंद्र सरकारही चांगलं करतं. जनतेला फक्त प्रेझेंट होणं आणि तेव्हा त्यांना सांगणं, कारण ह्या दोन्हीचं जर एकत्र हे केली, एकत्र आणलं, तर ह्या दोन्ही चाकं जर एकत्र आणतर ही सायकल व्यवस्थित चालते आणि लोकांना त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होतो. कारण तुम्ही आता बघितलं लाडकी बहीणचं तर आहेच, लखपती दिदीची पण खूप मोठ्या प्रमाणात केंद्राची जी योजना आहे त्याच्या संदर्भात असेल किंवा राज्यातली जी योजना आहे ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणात आपण तिथं लोकांपर्यंत गेल्यामुळं त्याचा खूप फायदा आहे. तुम्ही असं जाहीर केलेलं आहे की ही विधानसभा निवडणूक मला विरोधातून किंवा चुकीचे आरोप करण्यातून मला लढवायची नाही आहे, तर मला विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे, मला व्यक्तिकेंद्रित निवडणूक करायची नाही आहे. पण कोल्हापूर दक्षिणमध्ये पुन्हा एकदा पारंपरिक महाडिक गट विरुद्ध पाटील गट यांच्यातली ही लढाई आहे, त्यामुळे कितीही काही म्हटलं तरी निवडणुकीचा ज्वर जसा वाढायला गेल तसतसे आरोप प्रत्यारोप होत जाणार आहेत. तुम्ही जेव्हा म्हणताय की मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार, तेव्हा नेमकं पुढच्या 5 वर्षामधलं काही तुमचं व्हिजन डॉक्युमेंट तुम्ही बनवलेत का की 5 वर्षामध्ये प्राधान्यानं मला या प्रश्नांकडं लक्ष द्यायचं आहे म्हणून? मला हा विषय मी पुन्हा सांगेन की सगळेच मला विचारतात की ही, मी आजही सांगेन की व्यक्तिशाही निवडणूक नाही आहे, मला ही व्यक्तिकेंद्रित निवडणूक नाही आहे, मला ही निवडणूक माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये असेल किंवा कोल्हापूर शहर असेल किंवा जिल्ह्यासाठी असेल. एक लोकप्रतिनिधी जरी मी दक्षिण विधानसभेचं करत असेल, आजी असेल किंवा माझी असेल, मला माहिती की मला कोल्हापूर जिल्ह्यासाठी काम करायचं आणि राज्यासाठी काम करायचं आहे. प्रामुख्यानं माझ्या मतदारसंघातला जो विषय आहे तो जे नवीन आरोग्य म्हणजे हॉस्पिटल उभं करतो आहे तो पूर्ण करणं एक माझ्या डोक्यात मानस आहे. कारण ह्याचा हॉस्पिटलचा कोल्हापूर असेल किंवा 1800 बेड्स ते, त्याचबरोबर जे कॉलेज आहे
त्या कॉलेजमध्ये वेगवेगळे कोर्सेस आणणं आणि सामान्य लोकांना जी मुलं डॉक्टरकीसाठी करतात त्यांच्या संदर्भात तिथे हे करणं गरजेचं आहे. शहरातले जे प्रमुख रस्ते आहेत महानगरपालिका आणि PWD किंवा नॅशनल हायवे म्हणजे गडकरी साहेबांचं जे हेड आहे यांना एकत्र बसून कोल्हापूर शहरामध्ये काय फ्लायओवर करता येतात का? हे करत असताना दुसरी एक ओळख आपल्या कोल्हापूरची आहे की क्रीडा क्षेत्रामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात आहोत आणि त्याच्या संदर्भात ग्राउंड्स असतील किंवा त्यांना जे अपेक्षित आहे क्रीडा संकुल मला हे व्यवस्थित करायचं आहे की जेणेकरून इथं अजून खूप प्रमाणात मोठे खेळाडू व्हावेत जसं स्वप्नीनी कुसळेने जे आपल्याला ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल आणलं अशाच पद्धतीने व्हावेत. आणि बरेच विषय आहेत की मी जसं जसं दिवस येतील तसा माझा व्हिजनरी मी सगळं आपल्यासमोर व्हिजन मांडीनच आणि मला खात्री आहे की बाबा हे करणं शक्य आहे जर प्लॅनिंग व्यवस्थित केलं आणि रोज व्यवस्थित काम केलं आणि व्हिजन ठेवून काम केलं प्रत्येक दिवसाचं जर कॅलेंडर बनवलं तर मला माहिती आहे की 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी दक्षिण विधानसभा मतदारसंघातलं कामं संपवू शकतात. पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा महत्त्वाचा विषय आहे आणि पूर हे पण आहेच आणि त्याचबरोबर बरेच विषय आहेत ह्या म्हणजे मी हळूहळू एक एक विषय आपल्यासमोर नक्की घेऊन येईन. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा राहिला की शहरामध्ये प्रॉपर्टी कार्ड करून देणं जी वाढीव गावठाण शहराचं करायला पाहिजे ते आजपर्यंत झालेलं नाही आहे आणि माझा सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा तो आहे की लोकांना निवारा देणं जेणेकरून ह्या विषयासंदर्भात महसूल विभागाला बसवून घेऊन ह्या वाढीव गावठाणचं व्यवस्थित प्रॉपर जर नियोजन केलं आणि वाढीव गावठाण जर शहराचं करून घेतलं तर बऱ्यापैकी लोकांना सगळे विषय त्यांना म्हणजे निवाऱ्याचे जे विषय आहेत घराच्या संदर्भातले प्रॉपर्टी कार्ड हा विषय 100% संपून जाईल. वाढीव गावठाणाबद्दल जसं बोलताय तसं महापालिकेच्या हद्दवाढीबद्दल काही बोलू शकाल का? निश्चितपणे जर आपण कोल्हापूर शहराची हद्दवाढ करायची असेल किंवा आपल्याला पुढे जायचं असेल तर कोल्हापूर शहरातले हे जे प्रश्न आहेत हे 100% आम्ही सॉल्व्ह केले आहेत आणि ह्या संदर्भामध्ये लोकांना एक कोल्हापूर शहराची प्रगती कमी रेव्हेन्यूमध्ये कमी टॅक्सेसमध्ये आम्ही त्यांना एवढ्या सुविधा देतो आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्याबरोबर आहे आम्हालाही तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा द्यायच्या आहेत. एक तुमचं एक वेगळं चित्र करायचं आहे जेणेकरून हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा दोन्ही तुमच्या ज्या हे आहेत कन्सेप्ट आहेत आपल्याला विकासाचे आपल्याला करता येतील. तुमचं म्हणणं आहे की पहिल्यांदा आधी शहरी भागातल्या सगळ्या सोयी सुविधा पूर्ण व्हायला पाहिजेत बरोबर त्याच्यासाठी पुन्हा करांचा बोजा वाढता कामा नये आणि मग ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेऊन हद्दवाढ करता येईल बरोबर. पण हे सगळं कधी होणार याला काही टाइम बाउंड लिमिट आहे असं काही नाही. जर सगळ्या लोकप्रतिनिधींनी कुठल्या गोष्टीत राजकारण करायचं आणि नाही करायचं हे जर आपण ठरवलं तर मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी जर निर्णय घ्यायचे ठरवले तर बाबा आपला हा अजेंडा जर सेट केला की पहिल्या टप्प्यात हे दुसऱ्या टप्प्यात हे तर मला खात्री आहे की लवकरच हे सगळं होऊ शकतंय. पण अत्या बैला मिशा असत्या तर तशातला प्रकार आहे वा म्हणजे सगळे लोकप्रतिनिधी एकत्र आले तर हे कधी होणार? काही नाही येऊ शकतात आणि तुम्ही माध्यमात आम्ही 2 पावलं पुढे पाठिंबा ठरवलं तर नक्कीच मला खात्री आहे की कोल्हापूर असेल शहर असेल किंवा जिल्हा असेल या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं राजकारण विरहित आपण चांगला विकास करू शकतो आणि सगळे मिळून हे करतो आणि मला खात्री आहे की याला सगळेच सकारात्मक विचार करतो. कसं आहे अमल साहेब कोणतीही निवडणूक जाहीर झाली की तिथं जोपर्यंत आरोप प्रत्यारोप होत नाहीत डायलॉगबाजी होत नाही तोपर्यंत कार्यकर्ते तापत नाहीत आणि मग निवडणुकीचं वातावरण तापलं असं आपण कधी म्हणतो? जेव्हा परस्परांवरती चिखलफेक सुरू होते आरोप सुरू होतात त्यावेळेला लोकांना निवडणूक सुरू झाली असं वाटतं. तुम्ही म्हणताय की मी कुणावरही व्यक्ती सापेक्ष टीका टिप्पणी करणार नाही त्या पातळीवरती मला निवडणूक न्यायची नाही आहे पण जर उद्या तुमच्याबद्दल असे आरोप व्हायला लागले तर तुम्ही त्याला उत्तर देणार नाही? 100% व्यवस्थित उत्तर दिलं जाईल. थोडंसं त्यांना जे कोण माझ्यावर आरोप करतील त्यांना थोडासा पाठीमागचा इतिहास बघून आपण आधी कुठंपर्यंत होतो आणि मग समोरच्यावरती आरोप करा असं मी त्यांना सांगेन. पण नक्कीच चांगलं आहे की आरोप केल्याशिवाय मलाही कळणार नाही की माझ्यातल्या काय कमतरता आहेत. 5 वर्षात खूप काही शिकलो पराजयामध्ये पण मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेला जे अपेक्षित आहे आणि त्यांना जे पाहिजे आहे हे मी करू शकतो हे मला खात्री नाही जाणवते की त्यांना जे अपेक्षित आहे मी करणार आणि त्यांनाही खात्री आहे की हा व्यक्ती करू शकतो. पुन्हा एकदा बिंदू चौकामध्ये समोरासमोर चर्चेला बोलवणार नाही ती वेळच येणार नाही. मी सांगितलं की बाबा ह्यासाठी आपणही किती काम करणं अलर्ट आहे जे जे अपेक्षित आहे सामान्य लोकांना केलं तर काहीच विषय येणार नाही आणि आरोप प्रत्यारोप हे राजकारणात लोकशाही आहे हे होत राहतील पण याला सकारात्मक घेऊन आपण पुढे जायचं असतं. मला शेवटच्या टप्प्याकडे येतो मी. या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही म्हणताय की मला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची आहे मी बोलणार कमी काम जास्त करून दाखवणार तुमचा तो पिंड आहे तुम्ही फार बोलत नाही पण अतिशय जे काम होणार ते होणार जे होणार नाही ते लगेच तुम्ही स्पष्ट सांगता मी करू शकत नाही म्हणून इललिगल काम तर अजिबात करणार नाही म्हणून तुम्ही स्पष्ट सांगता. पण मला सांगा या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही आता लोकांना भेटताय त्यावेळेला अमल महाडिक म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करताय महाडिक गट म्हणून प्रोजेक्ट करताय की भाजप
आणि भाजपनं केलेल्या विकास कामांना प्रोजेक्ट करत आहे. याच्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहेच, पण महायुतीच्या माध्यमातून मी एक तुमच्यासाठी एक सेवक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यापर्यंत आलो आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे ते काम करून देण्यासंदर्भात भारतीय जनता पार्टीचा राज्यातले जे नेते आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा आणि जिल्ह्याचे नेते खासदार धनंजय माडिक साहेब आणि माझे वडील माधवराव माडिक साहेब यांच्या माध्यमातून मी एक कार्यकर्ता म्हणून या पार्टीत काम करतो. पण मला खात्री आहे की माझ्यावरती भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जे आहे हे म्हणूनच जातो, एक सेवक म्हणून मी त्यांच्यासमोर जाताना जाणार आहे. या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही प्रचाराला जात आहे त्यावेळेला पुढच्या काळात नजीकच्या काळात राज्यपातळीवरचे कोणकोणते नेते कोल्हापुरात येतील असं काही प्लॅनिंग सुरू झाले का आपलं, कुणाच्या सभा होतील? नाही, हे आज मी सांगू शकणार नाही कारण त्याच्यामध्ये वरिष्ठ लेवलला चर्चा चालू आहेत आणि प्रमुख आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत या संदर्भात त्यांच्याकडे सगळी माहिती आहे. पण येतील केंद्रीय नेतृत्व, ते कोण प्रमुख मंडळी येतील आणि राज्याचे प्रमुख पण येतील याच्यामध्ये. आत्ता या निवडणुकीमध्ये 2019 निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना एकत्र होती त्यावेळी, आता या 2024 निवडणुकीमध्ये महायुती म्हणून तुम्ही जेव्हा जनतेसमोर जाणार आहात त्यावेळी तुमच्याबरोबर शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटांची राष्ट्रवादी या तीन पक्षांचं मनापासून मनोमिलन होऊन कोल्हापूर दक्षिणमध्ये एक संघ संपूर्ण भाजप आहे असं तुम्ही छातीठोकपणे सांगू शकता का? मला खात्री आहे कारण महायुती म्हणून आम्ही सगळेच कार्यकर्ते किंवा आम्ही सगळे प्रमुख मंडळी एकमेकाला विचारत विश्वासात घेऊनच आत्ता गेले 2-2.5 वर्ष काम करतो आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा मला खात्री आहे की आम्ही सगळे एकत्रच चांगल्या पद्धतीने काम करणार. तुमच्या बरोबरीनंच कोल्हापूर दक्षिण किंवा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक आश्वासक चेहरा म्हणजे आपल्या पत्नी शौमिका महाडिक, म्हणजे खऱ्या अर्थानं रणरागिणी हे त्यांच्यासाठी बिरुद योग्य आहे, त्या या निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांच्याकडे कोणती विशेष जबाबदारी असेल का? असं काही नाही, ती माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबरच ती प्रचारात आहे, अशी काही जबाबदारी नाही. आणि दोघंही आमचं व्हिजन क्लिअर आहे, आम्ही दोघंही एकमेकाला साथ देत ह्या कोल्हापूरच्या प्रगतीसाठी आणि सहकारातल्या सगळ्या विषयासाठी आम्ही नक्कीच दोघं एकत्ररित्या काम करतो असं यातला कुठलाही आमचा व्यक्तिशः स्वार्थ नाही आहे. पण सर्वसामान्य माणसाला जे अपेक्षित आहे जिथे जिथे त्याला सामान्याला आमची बाबा गरज वाटते किंवा मदत वाटते तिथे नक्की आम्ही त्याच्यावर उभं राहायचं आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे. आणि आम्ही सगळ्यांना म्हणजे असं ह्याच्यामध्ये काही कुठल्या गोष्टीतही राजकारण जिथं म्हणजे लोकांना अपेक्षित नाही आहे राजकारण तिथं तर आम्ही 100% पहिला तिथं हजर असणार आहे. मला सांगा, आता हा सगळ्या मुलाखतीचा एक टप्पा झाला, दुसरा भाग असा की तुमच्या घरामध्ये एकूणच तुमच्या लहानपणापासून राजकीय वातावरण आहे, कधीतरी असं वाटत नाही का की या सगळ्या राजकारणापासून अलिप्त होऊन आपण शांतपणानं आपलं आपलं कौटुंबिक आयुष्य जगूया आणि कौटुंबिक आयुष्य जगण्यासाठी थोडा वेळ काढता का? असं पण हा परिवारच सगळे लोक आहेत असं कधी परकच वाटलं नाही ज्या लोकांनी. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ हाच तुमचा परिवार आहे? नाही, असं काय नाही, जिल्ह्यातल्या जे जे लोक आहेत ज्या ज्या ठिकाणी माझ्यासमोर व्यक्ती येतो किंवा एक मित्रपरिवार आहे किंवा जे अपेक्षेने काहीतरी येतात किंवा बाबा कामासाठी येतात ह्यांना कधीच फरक समजलं नाही. हा परिवार तर खूप मोठा आहे माझा आणि असं कधीच वाटलं नाही बाबा ज्यावेळी फॅमिलीला वेळ द्यायचा असतो त्यावेळी द्यायचा प्रयत्न करत असतो. पण शेवटी हा परिवार पण मोठा आहे, पहिला प्रायोरिटी द्या मोठ्या परिवाराला आणि घरच्यांना पण थोडी कमी प्रमाणात हे आहे. कुठलीही निवडणूक असू दे, प्रत्येक मतदारसंघामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा निवडणूक झाल्यानंतर जे काही राज्य शासन सरकार नावाची यंत्रणा असते त्यांच्याकडून जनतेच्या लोकांच्या अपेक्षा असतातच, पण एक लोकप्रतिनिधी म्हणून एक सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असलेले जबाबदार घटक म्हणून तुमच्या मतदारांकडून नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत का? कारण होतं काय की तुम्ही कितीही म्हणा की ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर, ही निवडणूक विचारांची लढाई असेल, ही सगळी नुसती वाक्य आहेत. प्रत्यक्षामध्ये निवडणूक लढवताना व्हिटॅमिन एमचा वापर करावाच लागतो आणि म्हणूनच गेल्या काही वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाचं निवडणूक लढवण्याचं स्वप्न धूसर बनलेलं आहे, कारण एवढा पैसा तो आणूच शकत नाही सर्वसामान्य माणूस. त्यामुळं मतदारांकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत का? ते मला खात्री आहे कारण ज्या बरंच असा हा तुम्ही म्हणताय हा विषय एक वेगळा आहे, पण नक्की मला खात्री आहे की ज्या ज्या ठिकाणी लोकांना उणीव भासेल असं जर लोकप्रतिनिधी काम करत असेल त्याच्याकडनं वेगवेगळ्या अपेक्षा असतात. पण जो लोकप्रतिनिधी संपर्कात आहे, जो आमच्या अडीअडचणीला उपयोगी पडतो, ज्या ज्यावेळी हाक मारत उभा आहे, अशा लोकांकडून ह्या कुठल्याही प्रकारची नाही. निवडणूक हीच नुसतीच पैशाने होत नाही, संपर्क त्यांच्या बरोबर उभं राहणं सुखादुःखात आणि त्यांच्यासाठी काम करणारा लोकप्रतिनिधी जर असेल तर तिथं कुठल्याही प्रकारची शक्ती आली तर काहीही उपयोग होत नाही, ती जनता त्याच्याबरोबरच उभी राहते. गेली 5 वर्ष तुम्ही तसा जनसंपर्क कायम ठेवला आहे?
मी प्रयत्न निश्चित केलाय आणि मला खात्री आहे. जनसंपर्कासाठी काय करत होता नेमकं? काही नाही, लोकांच्या सुखदुःखात ज्या ज्या वेळी लोकांना वाटतंय किंवा ज्या ज्या वेळी माझी जी जुनी मंडळी आहेत त्यांना भेटणं, ह्या सगळ्याच गोष्टी. मग त्यांनी मला बोलवलंय, मी त्यांच्याकडे गेलो आहे, ते मला कार्यक्रमाला बोलवतात, मी जातो. कुठे एखादी दुःखद घटना घेतली तर त्यांना भेट देणं, आणि त्याचबरोबर त्यांचे काही विषय असतील, समस्या असतील, तर तो प्रयत्न केला मी सोडवण्या संदर्भामध्ये. मला असं वाटतं की या संपूर्ण एक 25 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये बोलण्यामध्ये अमल माडिक साहेबांनी शेवटी जो एक मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे. निवडणूक म्हटल्यावरती आरोप प्रत्यारोप होणार, पण त्याच्यातून सुद्धा त्या आरोपातून मी शिकत जाणार, माझ्याबद्दल कोण कसा विचार करते या दृष्टीनं सकारात्मक मी विचार करणार. दुसरा एक मुद्दा त्यांनी बोलून दाखवला तो म्हणजे निवडणूक केवळ पैशातून होत नाही, पैसा आहे म्हणजे निवडणूक जिंकता येते असं नाही आहे. जरी निवडणूक खर्चिक बनली असली तरीसुद्धा जनता सुज्ञ आहे, कोण व्हिजनरी आहे, कोण प्रत्यक्षात काम करणारा माणूस आहे, कोण आपल्या संपर्कात आहे याचा विचार करूनच जनता मतदान करते. आणि गेल्या 5 वर्षामध्ये एक माजी आमदार म्हणून जेव्हा ते मतदारसंघात फिरत होते त्यावेळी आलेले अनुभव आणि केंद्रातील भाजप सरकारचं आणि गेल्या 2.5 वर्षातील राज्यातील महायुती सरकारच्या योजना घेऊन ते आता लोकांसमोर जात आहेत. आणि तुमचा असा दावा आहे की या सर्व योजनांना लोकांचा पाठिंबा आहे, प्रतिसाद आहे, आणि त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यात येईल असं तुम्हाला वाटतंय का? नक्की, आशावाद आहे, खात्री आहे की नाही? मला खात्री आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार, कारण खूप ज्या लोकांना गेल्या 70 वर्षामध्ये ज्या लोकांनी अशा अपेक्षा दाखवल्या होत्या त्या पूर्ण न केल्यामुळं एक विश्वास त्यांच्यावरचं उडालेला आहे. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये जे राज्यामध्ये, कारण 19 महायुतीसारखंच म्हणजे शिवसेनाने भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणजे जनतेने निवडून दिलं असताना सुद्धा ज्या राज्यातल्या घडामोडी घडल्या त्यामुळं किती मोठं नुकसान झालं राज्याचं, पण गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत, देवेंद्रजी आहेत आणि अजितदादा आहेत, ह्या तिघांनी मिळून जो लोकांना अपेक्षित ज्या अशा अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्याचा, अपेक्षा पूर्ण होत नाहीत पण त्यांना उभं करण्यासंदर्भात किंवा राज्याला जे अपेक्षित आहे की बाबा ह्यासाठी आपण लोकांना काय करू शकतो हे सगळं देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यातनंच ज्या पुढच्या विषयात म्हणजे इंडस्ट्री असेल, ॲग्रिकल्चर असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, खूप प्रकारे जे सामान्य माणसाला लागतं तो सामान्य घटक हा केंद्रबिंदू म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर अजून अनेक प्रश्न आहेत, राज्यातील भाजपवरती काही आरोप होत आहेत, पण आता तुर्तास आपण माझा मतदारसंघ माझी भूमिका या विषयावरती बोलतोय. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमल महाडिक भाजपच्या तिकिटावरती कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये काय झालं, त्याच्या आधीच्या 5 वर्षामध्ये काय केलं आणि पुढच्या 5 वर्षामध्ये काय करायचं आहे याच्याबद्दल संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये अमल महाडिक आले आणि या मुलाखतीमध्ये सहभागी झाले, विस्तृतपणे बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.